नमस्कार, मी श्रद्धा। श्रद्धाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे शिंपल्यांचं कालवण। चला तर आपण साहित्य पाहूया। हे आहेत शिंपले, ह्याला तिसऱ्या पण म्हणतात। हे अशा प्रकारे असतात। हे आपण व्हिडिओवर कापून दोन भाग करायचे आणि एक भाग घ्यायचा आहे आणि एक चमच्याने हे करून चमच्याने काढून घ्यायचं आहे एक भाग। हे आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे, ह्यामुळे खूप टेस्ट चांगली लागते शिंपल्यांच्या कालवण्याला। आपण त्यामध्ये बटाटा पण घालू शकतो, एक बटाटा ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। हे वाटण आहे, एक वाटी सुकं खोबरं, अर्धी कवडपेक्षा अर्धी कवड ओलं खोबरं, दोन कांदे उभे चिरलेले, लसूण 4 ते 5, आलं अर्धा इंच, अर्धा किंवा 1/2 इंच घेतला तरी चालेल, कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा आहे बारीक चिरलेला फोडणीसाठी, हे 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी, दालचिनी, चक्रीफूल, हळद 1 टीस्पून, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे घरगुती मसाला, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी, 3 ते 4 कोकम आमसुलं, मीठ आहे चवीपुरतं। हे सर्व साहित्य तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। हे तेल आहे 2 ते 3 चमचे। मी गॅस ऑन केला आहे, गॅसवर पॅन ठेवलं आहे लो टू मीडियम फ्लेमवर। ह्यामध्ये आता 2 चमचे तेल घालूया। ह्यामध्ये लसूण आलं, कांदा घालूया, तीन ते चार मिनटं आपण कांदा परतून घेऊया। 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। आता आपण प्रथम ओलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरं आपल्याला कमी घ्यायचं आहे, सुखं खोबरं जास्त घ्यायचं आहे। आता आपण सुखं खोबरं घालूया। आता आपण गॅसची फ्लेम लो करूया। तर यामध्ये खडे मसाले घालूया, खडे मसाले आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत। तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते, गॅसवर कढई ठेवली आहे, थोडी 2 मिनटं गरम व्हायला देऊया। कढई आपली गरम झालेली आहे। आता आपण 2 ते 3 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये एक कांदा घालूया बारीक चिरलेला, तीन ते चार मिनटं परतून घेऊया। ह्यामध्ये कढीपत्ता घालूया, ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया, आपल्याला मसाले टाकताना नेहमी लो फ्लेम करायची आहे गॅसची। आता ह्यामध्ये 1 टीस्पून हळद, 1.5 ते 2 चमचे मालवणी मसाला म्हणजे घरगुती मसाला, एक काश्मीरी लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता। एक जीव करून घेऊया। ह्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया म्हणजे फ्लेवर चांगला येईल। एक जीव करून घेऊया। ह्यामध्ये शिंपल्या घालूया आता आपण, मिक्स करून घेऊया। 2-3 मिनटं झालेले आहेत। आता आपण ह्यामध्ये बटाटा घालूया, एक छोटा बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता। मिक्स करून घेऊया। आपल्याला 7 ते 8 मिनटं
शिंपल्या शिजायला द्यायच्या आहेत। आता आपण ह्यामध्ये 2 ते 3 आमसुलं घालूया म्हणजे कोकम। मीठ आपल्याला कमी घालायचं आहे, ऑलरेडी शिंपल्यांमध्ये मीठ असतं, ते थोडे खारट असतात म्हणून त्या अंदाजाने मीठ आपल्याला थोडंसं घालायचं आहे। एक जीव करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। तुम्हाला घट्ट जसं मीडियम हवं तसे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे। ह्यामध्ये आपल्याला 7 ते 8 मिनटं त्याच्यावर झाकण लावून शिजून घेऊया। हे लवकर शिजण्यासाठी आपण ह्यावर पाणी घालूया म्हणजे लवकर शिजेल। 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, आता आपण ढवळून बघूया। आपण 3 ते 4 मिनटं अजून शिजायला देऊया। 5 ते 6 मिनटं झालेले आहेत, आता मी चेक करते। आपण शिंपले शिजले की पाहूया। इथून हे निघाले म्हणजे हे शिजले आहेत चांगले, पाहू शकता तुम्ही। आता ह्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते घालूया, कांदा खोबऱ्याचं। हे आपण 2 ते 3 मिनटं शिजायला देऊया। 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालूया। 2 मिनटं अजून आपण शिजून घेऊया। आता आपल्या शिंपल्यांचं कालवण तयार झालेलं आहे, आता मी गॅस बंद करते। आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते। छान असं शिंपल्या म्हणजे तिसऱ्यांचं कालवण झालेलं आहे। हे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भातावर सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं। तुम्ही असंच करून पहा कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की मला कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन छान छान व्हिडिओचे लगेच तुम्हाला पाहायला भेटतील। आणि छान छान रेसिपी तुम्ही पाहू शकता आणि पाहायला भेटतील। आता अशा छान रेसिपीमध्ये आपण भेटूया।